मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत कणकवली शहरातून गेलेल्या उड्डाणपुलाला अखेर परमहंस भालचंद्र महाराज उड्डाणपूल असं नाव देण्यात आलंय. परमहंस भालचंद्र महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा सुरू असतानाच कणकवली वासियांकडून सोमवारी पहाटेच्या सुमारास हे नामकरण करण्यात आले. कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौकामध्ये बाजारपेठकडे येणाऱ्या रस्त्याच्या दिशेनं हा नामफलक लावण्यात आलाय. या फलकावर परमहंस भालचंद्र महाराज यांच्यासह अप्पासाहेब पटवर्धन यांचे छायाचित्र आणि श्री स्वयंभू रवळनाथ या ग्रामदेवतांचं नाव देखील आहे. कणकवली शहरातील महामार्ग उड्डाण पुलाला भालचंद्र महाराज यांच्या सोबतच अप्पासाहेब पटवर्धन यांचं नाव देण्याची मागणी काही वर्ष सुरू होती. अद्यापपर्यंत या उड्डाण पुलाला नाव देण्याबाबत केवळ चर्चा झालेली असतानाच सोमवारी कणकवली शहरात पहाटे घडलेली घटना चर्चेचा विषय बनली आहे. कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यापूर्वी अनेकदा स्थलांतरित करण्याबाबत चर्चा झाल्या होत्या. हा पुतळा देखील पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास स्थलांतरित करण्यात आला होता. गेली अनेक वर्ष सुरू असलेला हा प्रलंबित प्रश्न महायुतीच्या सत्ता स्थापनेनंतर चुटकीसरशी सुटला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा कणकवली शहरात पहाटेच्या प्रहरी ही एक महत्वपूर्ण घटना घडल्यानं कणकवलीच्या इतिहासात या पहाटेची पुन्हा एकदा वैशिष्ट्यपूर्ण अशी नोंद झाली आहे.